शिंदे सरकार आणि मनसेत बिनस लगा। मनसेचे एकमेव आमदार राजू पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं। शिंदे गटाने भाजप सोबत सरकार स्थापन करून आता महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे दोन्ही गटामध्ये इच्छुकांची चलबिचल सुरू झाली। या विस्तारात मनसेलाही संधी मिळणार अशी चर्चा रंगली होती, पण आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे। त्यामुळे मनसे आणि शिंदे सरकारमध्ये काहीतरी बिघडल्याची चर्चा रंगली आहे। मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे। बंड झाले आता थंड झाले, पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाही, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झाले, सर्व काही ठप्प आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे। तसंच तुमचं सर्व ओके आहे, पण लोकांचे सण आलेत, रस्त्यावरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे, याकडे कोण बघेल, असा परकड सवालही पाटील यांनी उपस्थित केला। विशेष म्हणजे शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीमध्ये मनसेनं शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं। एवढंच नाही तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंड भरूनही कौतुक केलं। मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। या भेटीनंतर मनसेला मंत्रीपद किंवा राज्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगली होती, पण मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालल्यामुळे मनसे आणि शिंदे सरकारमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।